आता जे वन केलेलं आहे आणि आम्ही आता परेड ग्राउंडला निघालेलो आहोत. तर आमची टीम मागे दिसत आहे. तर आम्हाला रिक्षा भेटलेली आहे. तर आम्ही आता परेड ग्राउंडला निघालेलो आहोत. सहस्त्रधारा या ठिकाणी जाणार होतो. ही बस लागलेली आहे सहस्त्रधारासाठी. त्यातून तिथे जाणार आहोत. तिथे आमचे जिओलॉजिकल फील्ड वर्क होईल. तर तिथे फॉल्टिंग वगैरे झोन आहे, त्यामुळे आम्ही तिथे जाणार आहोत. इथे आपण बघू शकता आहे जिल्हा खेळ कार्यालय डेहराडून पवेलियन ग्राउंड आहे, परेड ग्राउंड आहे. इथे ट्रेनिंग वगैरेसाठी याचा वापर केला जातो. आणि ते मॉडर्न उठून ही एक लायब्ररी आहे. ओके, आपण आता बसमध्ये बसून आम्ही आता जाणार आहोत. आमची बस म्हणून सर्वजण उतरत आहेत. आपण बघू शकता ही डोंगर दिसत आहे. मी फील्ड वर्क निघालेलो आहोत. आता अजून सरांच्या गायडन्सवर आम्ही आता पुढे जाणार आहोत. प्रत्येक रिवल चॅनल दिसत आहे आपल्याला. हे रिवर म्हणजे सहस्त्रधारा रिवर आहे आणि या पुढील पॉईंटवर आम्ही आता जाणार आहोत. आम्ही सहस्त्रधारा रिवरच्या चॅनलमधून पुढे निघालेलो आहोत. पुढे काही सॅम्पल पाहण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आमचं सॅम्पलिंग झालेलं आहे. त्यानंतर आम्ही आत्ता माउंटनवर जाणार आहोत. तिथे श्रेष्ठ मायसेस अशा प्रकारचे आम्हाला सॅम्पल सापडलेले आहेत. परत आपण पुढे जाऊया. तर येथे लँडस्लाईड झालेली दिसत आहे आपल्याला. टॉप पोर्शनला लँडस्लाईड झालेला आहे आणि आम्ही पुढे जातो. सहस्त्रधारा इथं मंदिरात आत्ता आलेलो आहोत. तर वर आपण जिओलॉजिक स्टॅलॅक्टाइट स्टॅलॅगमाइट स्ट्रक्चर आपण बघू शकतो. इकडे सुद्धा हे स्ट्रक्चर आहे. आता मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही पुढे निघालेलो आहोत. जे स्टॅलॅक्टाइट स्टॅलॅगमाइट जे स्ट्रक्चर आहेत ते पाहण्यासाठी निघालेलो आहोत. तर चॅनलच्या साईडला हे आपण स्ट्रक्चर बघू शकताय. स्टॅलॅक्टाइट एक वॉटर इरोजन मोड आहे. ते वॉटर रिमूव्ह झाल्यानंतर त्यातील जे ड्रॉपलेट्स खाली पडतात त्यापासून ते तयार होत असते. त्याला कंबाईनमध्ये स्टॅलॅक्टाइट स्टॅलॅगमाइट असे म्हणतात. ते सुद्धा आपण बघू शकतो स्टॅलॅक्टाइट स्टॅलॅगमाइट. तर हिमालयामधील हा एक पार्ट आहे. हा म्हणजे लोअर हिमालया. त्याची उंची शिवालिकपेक्षा थोडी कमी आहे. त्याचबरोबर येथे नायसोस परिस्ट त्याचबरोबर सँडस्टोन तर कॉन्ग्लोमेरेट अशा प्रकारचे सॅम्पल आहेत. नदीमध्ये सुद्धा आपल्याला हे मोठे मोठे कॉन्ग्लोमेरेट सँडस्टोन सापडलेले आहेत. आपण आता इथे स्टॅलॅक्टाइट स्टॅलॅगमाइट स्ट्रक्चर इथे पाहत आहोत. ते एक केव आहे. त्या केवमध्ये स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे. आपण पाहू शकता स्ट्रक्चर स्टॅलॅक्टाइट स्टॅलॅगमाइट स्ट्रक्चर मिळण्यानंतर तो वर आलेला आहे. अजून वर एक मंदिर आहे. तिथे जाण्यासाठी रोपवेची सुविधा आहे.
वरवरती वॉटर पार्क आणि वॉटर पार्क आणि स्विमिंग पूल आहे. स्ट्रक्चर एक अद्भुतच होते. स्टॅलॅक्टाइट आणि स्टॅलॅक्टाइट स्ट्रक्चर हे फक्त आपल्याला लाईमस्टोनमध्येच सापडते, दुसऱ्या कोणत्या रॉक बॉडीमध्ये ते सापडत नाही. ओके, त्याला खाली उतरल्यानंतर अनेक केव सापडलेले आहे, त्यामध्ये आपण जवळून स्ट्रक्चर पाहू शकता स्टॅलॅक्टाइट आणि स्टॅलॅक्टाइटचे. हे आपल्याला स्ट्रक्चर दिसत आहेत. फिल्ड संपलेले आहे आणि त्याचबरोबर फोटोशूट सुद्धा झालेला आहे आणि आता आम्ही रोपवेतून वर जाणार आहोत. वर एक मंदिर आहे, त्या मंदिरासाठी आम्ही रोपवेतून वर जाणार आहोत. फील्ड वगैरे झालेलं आहे, आम्ही आता थोडा नाश्ता करणार आहोत आणि आता आम्ही परत रूमवर जाणार आहोत. तर इकडे स्ट्रक्चर दिसत आहे लांबून आपल्याला. आता परिसर आहे, खूप छान आहे, केवीचे आहे. तर आम्ही आत्ता निघालेलो आहोत. बस लागलेली आहे आणि आम्ही सर्वजण पळत निघालेलो आहोत. ए पळे पळकर, ही शेवटची बस आहे, त्यानंतर आम्हाला दुसरी कोणती बस नाही, त्यामुळे आम्ही आता पळत निघालेलो आहोत. तर सर्वांना आता जागा भेटेल असं नाही, तर जागा भेटलेलीच आहे सर्वांना. त्यानंतर आम्ही आता तिथेच आलो आहोत. आमचा आता शॉपिंगला आम्ही जाणार आहोत, इतर मार्केटमध्ये आता शॉपिंग करणार आहोत आणि त्याचबरोबर आता जेवण्यासाठी सुद्धा पुढे जाणार आहोत. तर कंटिन्यू. फील्ड झालेलं आहे आणि आज आम्ही जेवण्यासाठी इथे आलेलो आहोत. तर आपण बघू शकताय जेवण आज आमच्या मनासारखं आम्हाला भेटलेलं आहे. सगळ्यांचं जेवण आलेलं आहे, माझी थाळी अजून मागच आहे, त्यामुळे मी प्रतीक्षा करत आहे. आता जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता रूम पे निघालो आहोत. तर आज डेहराडूनमध्ये थंडी जास्तच आहे, आम्ही आत्ता काही स्वेटर आणलेलं नाही आणि आम्ही आत्ता रिक्षात बसून आता निघालेलो आहोत. आम्ही एक रिक्षा बुक केलेली आहे आणि रिक्षात आम्ही निघालो आहोत.